पण काय करूया, थोडं एक्सप्लेन करू, एक्सप्लेन करत जाऊया. ते सोपं एक्झाम्पल आहे, फॉर्म्युलावर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्या फॉर्म्युलावर आपलं काय करायचे, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असते. थोडक्यात आपण एक्सप्लेन करत जाऊया. सगळं अभ्यास केला ना सगळ्यांनी? कुठलं फॉर्म्युला मध्ये काय डाऊट आहे का? पहिल्यांदा फॉर्म्युला समजून घ्या, मग त्याच्यावर काय करते आपले एक्झाम्पल सॉल्व करता येते. ओके, काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं होतं मी. ओके, बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं बघा. त्याचं ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले. एक्झाम्पल व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, क्यूबॉइडचा व्हॅल्यूम आहे हाईट. ओके, लेंथ, ब्रेथ आणि दिसतंय क्लिअर सगळ्यांना? असं बरोबर दिसत. ओके, ओके, फर्स्ट बघा लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिले. त्याच्यावर काय करा, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. तर लेंथ, ब्रेथ आणि हाईट आपल्याला दिलेलं आहे, त्या तिन्हीचं काय करा, मल्टिप्लिकेशन घ्या, फॉर्म्युला मध्ये ठेवू आणि आन्सर मिळतो आपल्याला 3400 सेंटीमीटर क्यूब. ओके, सेंटीमीटर क्यूब कसं घेतो आपण, इथं जे आपण व्हॉल्यूम काढतोय सॉलिडचा, आपण व्हॉल्यूम वगैरे काढलाय की त्याचा युनिट असतो क्युबिक युनिट असतोय. ओके, एरिया जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर स्क्वेअर युनिट असतोय, आणि जर व्हॉल्यूम वगैरे फाइंड करायचं असेल तर क्युबिक युनिट तिथं ठेवायचं आहे. ओके, एक्झाम्पल वर सोपं आहे, काय आवड नाही आपल्याला या टाईपमध्ये. एक्झाम्पल तुम्हाला एमसीक्यू ला येते, लक्ष ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड ऑफ डायमेन्शन्स 26 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर दिले. तर सरफेस एरिया फाइंड क्यूबॉइडचा, सरफेस एरियाचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे आणि आपल्याला लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिले. त्याच्यावर काय करायचं, सरफेस एरिया फाइंड करायचा. हा फॉर्म्युला आहे बघा, सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 × लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ येते. ओके, काय करा, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा, कॅल्क्युलेट करा, मग शेवटी आपल्याला त्या ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर 1070 येते. त्याला 2 ने मल्टिप्लाय केले की 2144 सेंटीमीटर स्क्वेअर येतोय. सरफेस एरिया आपण एरिया फाइंड करतोय, त्यामुळे ते सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये लिहितोय आपण. ओके, लक्ष झालं सगळ्यांना? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ सॉलिड ऑफ क्यूब ऑफ साइड. सर तिथे 1072 येते, मी सॉल्व करून बघितले. 1072 येते का? येस सर. हा सर, 1772 करा आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, किती येते? 2144. 2144 मध्ये आपण काय 2 राहिले असेल, थोडं करेक्शन करा तिथं. ठीक आहे, आवाज येते ना क्लिअर? नेटवर्क. नेक्स्ट आहे, एक सॉलिड दिले बघा, सॉलिड ऑफ क्यूब दिले, एक क्यूब दिले आपल्याला, त्याचं साईड दिले आपल्याला किती, 12 सेंटीमीटर दिले. एक क्यूबला काय करायचंय, कट इंटू 8 क्यूब्स ऑफ इक्वल व्हॉल्यूम्स, व्हॉट विल बी द साईड ऑफ द न्यू क्यूब. नवीन क्यूबचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचं इथं. ओके, सॉरी, साईड फाइंड करायचंय. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक क्यूब दिलेला आहे आपल्याला, त्या क्यूबचं काय करायचंय, 8 भाग करायचे इक्वल व्हॉल्यूमचा. ओके, 8 क्यूब तयार करायचा आपल्याला, एका क्यूब मध्ये 8 क्यूब तयार करायचे. मग ते 8 क्यूब इक्वल व्हॅल्यूमचा 8 क्यूब तयार केल्यानंतर जे क्यूब मिळतो आपल्याला, त्या एका क्यूबचं काय करायचं आपल्याला,
त्याचा साइड आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. ओके, काय काय करायचं बघा. पहिल्यांदा दिलेला सॉलिडचं क्यूबचं काय करा, पहिल्यांदा व्हॉल्यूम फाइंड करा. ते व्हॉल्यूम फाइंड केल्यानंतर काय करायचं, त्याला डिवाइडेड बाय 8 करायचा. मग आपल्याला एक नवीन क्यूबचं काय मिळतो, तिथं व्हॅल्यू मिळते. त्या न्यू क्यूबचं व्हॅल्यूमला काय करायचं, न्यू क्यूबचं व्हॉल्यूम फाइंड करा. आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज न्यू व्हॉल्यूमचा, व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला माहिती आपल्याला साहेब येतोय. इज इक्वल टू काय करायचं, त्या व्हॉल्यूम ठेवायचं आणि एचचं व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायचं. ओके, काय काय दिलं पहिल्यांदा आपण बघूया. सॉलिड क्यूब ऑफ साइड इज व्हॅल्यू सेंटीमीटर दिले. क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय, क्यूब इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साइडचा क्यूब असतो. ओके, साइड आपण काय करू, सपोज एक घेऊया. एचं व्हॅल्यू आपल्याला दिले, साइड दिले तिथं. व्हॅल्यूम इज इक्वल टू ए क्यूब, ह्या फॉर्म्युला माहिती आहे. एचं व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे तिथं, व्हॅल्यू सेंटीमीटर दिले. मग ट्वेल्व ठेवा, मग आपला त्या क्यूबचं काय मिळतो तिथं, व्हॅल्यू सेंटीमीटर ए साइड असलेला क्यूबचं काय मिळतो आपल्याला इथं, 1728 सेंटीमीटर क्यूब. हा व्हॅल्यूमचा क्यूब मिळाला आपल्याला, दिलेला व्हॅल्यूमचा. ओके, क्यूबचा व्हॅल्यू मिळाले, दिलेला क्यूबचा व्हॅल्यूम आपल्याला तिथं मिळतोय 1728. इफ सॉलिड कट इन टू 8 क्यूब्स, जे आपला सॉलिड आहे क्यूबचा, तर काय करायचे, कट करायचे 8 क्यूब. म्हणजे न्यू क्यूब इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला, व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होतो तिथं, व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूब इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्यूब डिवाइडेड बाय 8. नवीन क्यूब म्हणजे आपल्याला 8 भाग करायचे, दॅट इज जे आपण व्हॅल्यूम क्यूबचं व्हॅल्यूम काढले त्याला 8 ने डिवाइड करा. नवीन क्यूबचा आपल्याला व्हॅल्यूम तिथं मिळतोय किती, बरोबर आहे. 1728 आपल्याला व्हॅल्यूमचे क्यूब मिळाले, क्यूबचा व्हॅल्यू मिळाले. त्याला डिवाइड बाय 8 करा, मग आपल्याला 216 सेंटीमीटर क्यूब येते व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूबचा. पण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूब इज इक्वल, म्हणजे क्यूबचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला काय असतोय, ए क्यूब असतोय, दॅट इज साइडचा क्यूब असतोय. ओके, फॉर्म्युला युज करा किंवा हे जाऊ दे. इथं जर कन्फ्युज होत असेल तुम्हाला काय करायचं, फॉर्म्युला युज करायचा, व्हॅल्यूम ऑफ न्यू आपण न्यू क्यूबचा व्हॅल्यूम काढा, फॉर्म्युला युज करायचा. सगळ्यांचा फॉर्म्युला सेमच असणार ना, क्यूबचा व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूब, क्यूब म्हणजे ही फॉर्म्युला सेमच असणार आहे, साइडचा क्यूब दॅट इज ए क्यूब आपण घेऊया, किंवा साइडचा क्यूब इथं घ्या. व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूब आपल्याला दिलेलं आहे किती, 216 दिले, दॅट इज इक्वल टू साइडचा क्यूब. क्यूब रूट ऑन बोथ साइड म्हणा, ह्याला क्यूब रूट घ्या, 216 ला इज इक्वल टू साइड येतोय. 216 क्यूब किती असतोय, 6 सेंटीमीटर येते. देअरफोर लेंथ ऑफ साइड दॅट इज त्या न्यू क्यूबचा साइड मिळतो आपल्याला किती, 6 सेंटीमीटर. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. ओके, काय काय केलं बघा आपण, जे साइड दिले आपल्याला त्या साइड घेऊन आपल्याला पहिल्यांदा काय करूया, दिलेला क्यूबचा व्हॅल्यूम फाइंड करायचा. त्यानंतर जे आपल्याला नवीन क्यूब तयार करायचे, ते 8 क्यूब तयार करायचे, सेम व्हॅल्यूमचा 8 क्यूब तयार करायचे. काय करायचं, जे आपण व्हॅल्यूम काढले त्याला 8 ने डिवाइड करा, नवीन क्यूबचा व्हॅल्यूम आपल्याला मिळतोय 216. 216 आपल्याला 8 क्यूब मिळाले इथं, एका क्यूब मध्ये किती मिळाले, सेम व्हॅल्यूम असलेला 8 क्यूब आपल्याला काय मिळतोय इथं, मिळतोय 216 व्हॅल्यूम. एवढा व्हॅल्यूमचा 8 क्यूब आपल्याला मिळतोय इथं. पण आपल्याला साइड फाइंड करायचे हा 8 क्यूबचा, 8 क्यूबचा एका साइड काढला की बाकीचं पण सेम असते ना, सेम इक्वल म्हणले इथं आपण. एखाद्या क्यूबचा साइड काढा, बाकीचं क्यूबचा साइड सेम असते. मग काय करूया, एका क्यूबचा साइड व्हॅल्यूम किती आहे, 216 आहे. व्हॅल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला युज करा. मग इथं दिले आपल्याला 216 दिले, मग आपल्याला काय करायचं, नवीन क्यूबचा साइड आपल्या इथं फाइंड करायचं, क्यूब रूट करायचं. मग आपल्याला 6 सेंटीमीटर मिळतोय त्या नवीन क्यूबचा साइडचा. ओके, लक्षात ठेव. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, डायगोनल ऑफ क्यूब इज, हॅलो सर, व्हाइट बोर्ड वर एक्झाम्पल सॉल्व करतो का, कुठलं एक्झाम्पल हे आता तुम्ही घेतलेलं. ओके, बघा इथं
काय दिले बघा आपल्याला, पहिल्यांदा एक साइड इज इक्वल टू किती दिले आपण, साइड काय सपोज करूया, साइड इज इक्वल टू ए सपोज करूया, मग ए इज इक्वल टू किती दिले आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, मग आपला जे हा 12 सेंटीमीटरचा एक क्यूब दिले, एक साइड असलेला 12 सेंटीमीटर साइड असलेला एक क्यूब आहे, त्याचा व्हॅल्यूम काढायचं आपल्या, टोटल व्हॅल्यूम किती होतो बघायचं आपल्याला. हा साइड दिलेला, ह्याचं व्हॅल्यूम ऑफ क्यूब काय येतो, इथं साइडचं म्हणजे ए क्यूब येतोय. ए क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, 12 चा क्यूब येतोय, दॅट इज इक्वल किती येतो, याचा 12 चा क्यूब किती, 1728 येते का? येस सर, येस सर. सेंटीमीटर क्यूब मिळतो इथं. ओके, हा एक व्हॅल्यूम आपण जे दिलेलं आहे आपण त्याचा व्हॅल्यूम फाइंड केले इथं. पण आपल्याला काय सांगितलंय तिथं, त्याला हा दिलेला काय करायचंय क्यूबला, त्या क्यूबला काय करायचंय, 8 भाग करायचा आपल्याला, डिवाइड म्हणजे 8 इक्वल व्हॅल्यूमचा 8 क्यूब तयार करायचे. आता एकाचं व्हॅल्यूम किती, टोटल व्हॅल्यूम किती याचं, 1728 आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय, इक्वल व्हॅल्यूमचा 8 क्यूब तयार करायचंय. म्हणजे 8 क्यूब म्हणजे हा दिलेला व्हॅल्यूमला काय करायचंय, आलेला व्हॅल्यूमला काय करायचं, 8 ने डिवाइड करायचं, मग आपल्याला एक व्हॅल्यूमचा सॉरी एक क्यूबचा व्हॅल्यू मिळतो आपल्याला. हा टोटल एक व्हॅल्यू मोठा येतात, त्याच्यामध्ये 8 भाग करायचा आपल्याला, बरोबर. मग ह्याला काय करायचं, आपल्याला न्यू क्यूब जर मिळायला पाहिजे असेल तर आपल्याला हा याला काय करायचंय, हा व्हॅल्यूम ऑफ क्यूबला काय करायचंय, 8 ने जर आपण डिवाइड केले मग आपल्याला काय मिळतो इथं, न्यू व्हॅल्यूम ऑफ नवीन क्यूबचं काय मिळतो इथं, न्यू क्यूबचा व्हॅल्यू मिळतो इथं आपल्याला. ओके, याला 8 ने जर डिवाइड केले आपण, ह्याला कशाला हा एक व्हॅल्यू मिळाला आपल्याला, ह्याला त्याला 8 ने डिवाइड करू आपण, नवीन क्यूबचा व्हॅल्यू मिळतो, एका क्यूबचा व्हॅल्यू मिळतो आपल्याला इथं, नवीन न्यू क्यूबचा व्हॅल्यू मिळतो आपल्याला इथं. ओके, बघा तिथं काय कसं करतो मी, हा एक आपण दिलेला जे आपण दिलेला व्हॅल्यूम क्यूब दिले, त्या क्यूबचा आपण काय केले इथं, व्हॅल्यूम फाइंड केले. नेक्स्ट काय करायचे आपल्याला, त्याला हा एका क्यूबला दिलेला क्यूबला काय करायचे, 8 भाग करायचे आपला, 8 क्यूब तयार करायचे इक्वल व्हॅल्यूमचा, 8 क्यूब तयार करायचा आपल्याला इक्वल व्हॅल्यूमचा. काय करूया, जे आपण टोटल व्हॅल्यू मिळाले आपल्याला एका क्यूबचा, त्याला 8 ने डिवाइड केले की आपल्याला न्यू क्यूबचा व्हॅल्यू मिळतोय, बरोबर. व्हॅल्यूम ऑफ न्यू क्यूब, नवीन क्यूबचा व्हॅल्यूम काढायचा आपल्याला पहिल्यांदा, म्हणजे जे आपण 8 भाग करतोय, 8 क्यूब तयार करणार आहे, त्याचा व्हॅल्यूम काढायचा आपल्याला. ज्यांनी काय सांगितलं होतं, इक्वल व्हॅल्यूमचा 8 क्यूब म्हणले ते, टोटल व्हॅल्यूम किती आहे इथं, क्यूबचा व्हॅल्यूम ऑफ क्यूब, डिवाइडेड बाय 8 करायचा. ओके, हा व्हॅल्यूम म्हणजे ह्याच्यातला 8 करायचा, मग आपल्याला मिळतो इथं 1728 ला काय करायचं, 8 करायचा, मग आपल्याला न्यू क्यूबचा व्हॅल्यू मिळतोय 216 सेंटीमीटर क्यूब मिळतोय. ओके, नवीन क्यूबचा व्हॅल्यू मिळतो आपल्याला 216 सेंटीमीटर क्यूब. पण आपल्याला साइड फाइंड करायचे, तर साइड फाइंड करायचं म्हणजे आपल्याला काय करायला, हे व्हॅल्यूम दिले असेल तर आपल्याला साइड फाइंड करता येतो ना, कुठला तरी एक क्यूबचा जर व्हॅल्यूम आपल्याला दिले असेल, आपल्याला त्याचा साइड फाइंड करता येते का? येस सर. ओके, सपोज कुठला एक्झाम्पल घ्या, एक व्हॅल्यूम इज इक्वल किती दिले आपल्याला, 1000 दिलेले, अँड 1000 दिले, बरोबर. एक व्हॅल्यूम इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब दिले, ह्याच्यावरून तुम्हाला ह्याचा साइड फाइंड करा म्हणजे की तुम्हाला फाइंड करता येतोय, कसं फाइंड करणार, साइडचा क्यूब, व्हॅल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, साइडचा क्यूब असतोय, ही फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. काय दिले आपल्याला, व्हॅल्यूम दिलेलं आहे 1000 इथं ठेवायचंय, दॅट इज इक्वल टू साइडचा क्यूब. ओके, क्यूब रूट ऑन बोथ साइड म्हणले की 1000चा क्यूब रूट किती येतोय, 10 येतोय. साइड इज इक्वल काय मिळतो आपल्याला इथं, 1000 व्हॅल्यूम असलेला क्यूबचा आपल्याला साइड मिळतोय 10 सेंटीमीटर. पण आपल्याला इथं वेगळं दिलं एक्झाम्पल, काय करायचं आपल्याला बघा, तिथं एका व्हॅल्यूमचा क्यूब आपल्याला किती दिलेला आहे, किती,
दोनशे सोळा 216 दिले. व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब म्हणजे आपण नाव दिले त्याला नवीन, आपण जे जुनं आपण ऑलरेडी दिलेलं आहे ते सोडून आपल्याला न्यू क्यूब तयार केले, त्याचं आपल्याला किती दिले सेंटीमीटर क्यूब एवढा आपल्याला दिलेलं आहे. तर असं असेल तर त्याला काय करायचं, ह्या क्यूबचा साईड आपल्याला फाइंड करायचं. दॅट इज फॉर्म्युला युज करा. व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब म्हणलं की त्याचा साईड येतोय, साईडचा क्यूब येतोय. ओके, इज इक्वल टू काय दिले व्हॉल्यूम ऑफ, फॉर्म्युला युज करणार येतं डायरेक्ट येतं. काय करायचं फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साईडचा क्यूब येते. व्हॉल्यूम ऑफ क्यूब दिले आपल्याला किती दिले 216 दिले, आणि ह्याचा साईड क्यूब, क्यूब रूट ऑन बोथ साईड म्हणा, साईड इज इक्वल किती मिळतोय तर 6 सेंटीमीटर मिळतोय. ओके, लक्षात ठेवा. समजलं का आता? यस सर. त्या टाइप मध्ये एक्झाम्पल आहे सगळे, सोपं आहे, अवघड नाही काय जास्त. फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. लेंथ ऑफ साइड म्हणजे साइड चा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचं होतं, ज्या शेवटी 6 सेंटीमीटर मिळतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, द डायगोनल ऑफ क्यूब इज 12√3 सेंटीमीटर दिले, फाइंड द एज ऑफ द क्यूब. ओके, आता डायगोनल ऑफ क्यूब दिले आपल्याला देतात आणि त्याचं एज आपल्याला फाइंड करायचं, क्यूबचा एज फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, एज फाइंड करायचं बघा काय येतोय. पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ क्यूब इज इक्वल टू काय फॉर्म्युला, लेंथ ऑफ डायगोनल काय फॉर्म्युला लिहून दिले, फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पीडीएफ फाइल मध्ये देत, a√3 इक्वल टू a√3 आहे. ए म्हणजे काय असतं तिथं, एज ऑफ क्यूब, क्यूबचा एज असतोय. ओके, एज ऑफ क्यूब असतोय. ओके, a√3 फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मी पीडीएफ फाइल मध्ये दिलेला आहे तुम्हाला, लिहून घेतले असेल सगळ्यांनी. ओके, ए म्हणजे काय असणार आहे, एज ऑफ क्यूब असणार आहे, ती एचा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करा, एज ऑफ क्यूबचा एज फाइंड करायचा आपला. ए म्हणजे काय असतो तिथं, एज ऑफ क्यूब असतो, वेअर ए इज द एज ऑफ द क्यूब आहे. ओके, पण आपल्याला लेंथ ऑफ डायगोनल दिलेलं आहे तिथं. बघा लेंथ ऑफ डायगोनल किती दिले, लेंथ ऑफ डायगोनल दिले बघा, डायगोनल म्हणजे हे जाते, डायगोनल ऑफ क्यूब म्हणजे 12√3 दिले बघा, दॅट इज लेंथ ऑफ डायगोनल किती दिले 12√3 दिले. लेंथ ऑफ डायगोनल किती दिले इथं, 12√3 दिले इज इक्वल टू आपल्याला त्याचं फॉर्म्युला a√3 दोन्ही साईडना √3 कॅन्सल होतो इथं, ए इज इक्वल टू किती 12 सेंटीमीटर मिळाले. एमसीक्यू तुम्हाला विचारलं होतं मागच्या वेळी, लक्षात ठेवा, ए इज इक्वल किती मिळाले 12 सेंटीमीटर मिळाले. ओके, ए म्हणजे काय असं इथं, एज ऑफ, देअरफोर एज ऑफ क्यूब इज इक्वल टू किती 12 सेंटीमीटर मिळाले, एवढं लक्षात ठेवायचं. ए म्हणजे एज ऑफ क्यूब असतोय, ते फॉर्म्युला युज करा लेंथ ऑफ डायगोनलचा, त्याच्यावरून काय करा ते एज व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ओके, एक दोन तीन एक्झाम्पल या टाइपचे, एकच एक्झाम्पल आहे त्याच्यावरून तुम्ही विचारलं तर हाच एक्झाम्पल विचारते, लक्षात ठेवा. नेक्स्ट काय बघा, मॅच बॉक्स, एका मॅच बॉक्स दिले काय दिले आपल्याला, मॅच बॉक्स दिले, त्याचं डायमेन्शन दिले 4 सेंटीमीटर × 2.5 सेंटीमीटर × व्हॉल्यूम ऑफ कंटेनिंग 12 सच बॉक्सेस.
म्हणजे काय दिले, एका मॅच बॉक्स आपला त्याचं डायमेन्शन दिले, म्हणजे काय नंतर काय सांगितले त्याने, आपला फाइंड व्हॅल्यूम फाइंड करायचंय की त्या पॉकेटचा व्हॅल्यूम फाइंड करायचंय. पॉकेट मध्ये जर समजा व्हॅल्यूम मॅच बॉक्स जर असेल एका पॉकेट मध्ये, सपोज करू आपण हा एक पॉकेट आहे बरोबर, हा पॉकेट मध्ये काय असणार आहे तर ट्वेल्व मॅच बॉक्स आहे. टोटल किती आहे इथं? ट्वेल्व मॅच बॉक्सेस आहे. काय करायचं सगळ्यांचं आपल्याला काय करायचं इथं, हा पूर्ण ह्याचा व्हॅल्यूम फाइंड करायचा आपल्याला. ह्याचा एका ह्याचा एक आपल्याला काय दिले, एकाचं डायमेन्शन दिलं, एका मॅच बॉक्सचं डायमेन्शन दिलं. काय करायचं इथं? व्हॅल्यूम फाइंड करायचंय. ओके, काय काय करायचंय कोणाला सांगता येते? फर्स्ट आपलं जे दिलेलं आहे मॅच बॉक्स, एक मॅच बॉक्स काय करायचं आपल्याला पहिल्यांदा त्याचा व्हॅल्यूम फाइंड करायचंय. ओके, समजतंय काय म्हणतो मी? येस सर. पहिल्यांदा काय करा, एका मॅच बॉक्स पहिल्यांदा व्हॅल्यूम फाइंड करा. त्या पॉकेट मध्ये किती मॅच बॉक्स आहे? ट्वेल्व आहे. मग ट्वेल्व ने काय करा, त्याला मल्टिप्लाय करा, मग टोटल आपल्याला त्या पॉकेटचा व्हॅल्यूम मिळतो इथं. ओके, बघा काय दिले, मेजर ऑफ मॅच बॉक्स दिले, लेंथ ब्रेथ आणि हाईट दिले. ह्या डायमेन्शन मध्ये पहिला लेंथ असतोय, त्यानंतर हाईट असतोय, सॉरी ब्रेथ असतो आणि नंतर हाईट असतोय. ओके, हा ह्याच्यामध्ये दिले बघा, 4 सेंटीमीटर, 2.5 मीटर, सॉरी 2.5 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर दिले. ओके, आता काय करूया, त्या मॅच बॉक्स पहिल्यांदा, मॅच बॉक्स कसा असणार आहे? क्यूबॉइड टाकला असणार आहे. क्यूबॉइड चा तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे, फॉर्म्युला काय? फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट असतोय. व्हॅल्यूम ऑफ मॅच बॉक्स काढा, किती येतोय? 15 सेंटीमीटर क्यूब येतोय. व्हॅल्यूम ऑफ मॅच बॉक्स किती मिळाले? 15 सेंटीमीटर क्यूब. मॅच बॉक्स म्हणजेच क्यूबॉइड आहे, लक्षात ठेवा. पण ते मॅच बॉक्स आहे, मॅच बॉक्स हा क्यूबॉइड असणार. मॅच बॉक्स इज इक्वल टू किती मिळालं इथं? त्या एका मॅच बॉक्स आपल्याला 15 सेंटीमीटर क्यूब एवढं व्हॅल्यू मिळतोय. म्हणजेच आज आपल्या टोटल ते पॉकेट मध्ये किती आहे? 12 मॅच बॉक्स आहे. त्याला 12 ने काय करा, मल्टिप्लाय करा, ते आपल्याला व्हॅल्यूम ऑफ पॉकेट मिळतोय. व्हॅल्यूम ऑफ पॉकेट इज इक्वल टू 12 इंटू व्हॅल्यूम ऑफ मॅच बॉक्स, दॅट इज 12 इंटू 15 टू 180 सेंटीमीटर क्यूब. त्या पॉकेटचा व्हॅल्यूम किती असणार आहे तर 180 सेंटीमीटर क्यूब असणार. ते समजलं सगळ्यांना? येस सर. पुढचं सगळं एक्झाम्पल सोपं आहे, घरी सॉल्व्ह करता येत तुम्हाला. बा पहिले द लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ क्यूबॉइड आर 12 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर दिले. फाइंड द सर्फेस एरिया अँड व्हॅल्यूम ऑफ द क्यूबॉइड. ओके, इथं ब्रेथ हाईट आणि लेंथ ब्रेथ अँड हाईट दिले, त्याच्यावरून फॉर्म्युला युज करा सर्फेस एरियाचा आणि व्हॅल्यूमचा, दोन्हीचं क्यूबॉइडचा, त्याचा आन्सर काढ दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द सर्फेस एरिया ऑफ क्यूबॉइड ऑफ डायमेन्शन. इथं पण काय करायचं इथं आपल्याला, त्या क्युबॉइडचा डायमेन्शन दिले, डायमेन्शन म्हणजे लेंथ ब्रेथ आणि हाईट दिले आपल्याला. काय करा, त्याच्यावरून काय करा, सर्फेस एरिया फाइंड करा. ते फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, सर्फेस एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला क्युबॉइडचं, ते फाइंड करा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, द लेंथ ऑफ लेंथ ब्रेथ आणि हाईट ऑफ क्युबॉइड आर. इथं पण तीच एक्झाम्पल दिले आपल्याला, टोटल सर्फेस एरिया फाइंड करायला सांगितले. सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करा ते घरी. नेक्स्ट बघू आपण, इथं बघा, द व्हॅल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब दिले ना, तिथं क्यूब पाहिजे, 1000 सेंटीमीटर क्यूब पाहिजे दिले. आणि फाइंड द इट्स टोटल सर्फेस एरिया. सर्फेस एरिया आपल्या क्यूबचा सर्फेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे तिथं दिले बघा. पहिल्यांदा जे काय दिले आणि काय फाइंड करायचे, ह्या दोन्हीचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आलं पाहिजे. पहिल्यांदा काय दिले, व्हॅल्यूम ऑफ क्यूब दिले, मग व्हॅल्यूम ऑफ क्यूबचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्यानंतर काय फाइंड करायला सांगितले, सर्फेस एरिया फाइंड करायला सांगितले. सर्फेस एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, सर्फेस एरियाचं फॉर्म्युला काय फाइंड करायला सांगितले, सर्फेस एरिया, त्याचा फॉर्म्युला काय, 6 इंटू a² आहे. एच आपला 6 इंटू a² हा सर्फेस क्यूबचा सर्फेस एरिया फॉर्म्युला आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का, हे दिलंय का आपल्याकडं क्वेश्चन मध्ये, दिलंय का हे? नाही. हे काढण्यासाठी आपल्याला काय दिलं, काय तर दिले असणार आहे, त्याचा कंडिशन काय तर असणारच आहे, काहीतरी दिलेलं असणार, त्याच्यावरून ती एच व्हॅल्यू आपल्याला येतं 100% निघणार आहे. काय दिलंय बघायचं, आपल्याला व्हॅल्यूम ऑफ क्यूबचं दिलेलं आहे. व्हॅल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय, एचा क्यूब आहे. ओके, ह्या फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना.
त्याच्यावर याचा व्हॅल्यू फाइंड करता येतं का बघायचं. व्हॅल्यूम दिलंय किती 1000 दिलंय, त्याच्यावर ए क्यूब होतोय, ह्याच्यावर स्क्वेअर रूट केलं, क्यूब रूट केल्यानंतर काय होतं, ह्याचा 10 सेंटीमीटर येतोय. एज इक्वल किती येतो इथं, एज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग ह्याच्यावर ए मिळतो आपल्याला. मग एकदा ए मिळाला की आपल्याला फॉर्म्युला युज करायचा सरफेस एरियाचा, 6 × a² दॅट इज 6 × a² करा, 100 येतोय, दॅट इज इक्वल टू 600 cm² टोटल सरफेस एरिया होतो क्यूबचा. एवढं असं असं थोडा विचार करायचा, थिंक करायचा, मग आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. काय दिलंय आणि काय फाइंड करायचंय, पहिल्यांदा डोक्यात यायला पाहिजे आपल्याला काय फाइंड करायचंय. सरफेस एरिया म्हणलं की त्याचा फॉर्म्युला आपल्याला डोक्यात यायला पाहिजे पहिल्यांदा. मेन पॉइंट म्हणजे काय, काय फाइंड करायला सांगितले ती पहिल्यांदा डोक्यात घ्या. जर समजा आपल्याला व्हॅल्यूम फाइंड करायचे, फाइंड करायला सांगितले असेल, त्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घ्यायचा, त्या फॉर्म्युलामध्ये काय काय दिलंय आणि काय काय आपल्याला पाहिजे की पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचा. आता मला सांगा कुठला तरी एक्झाम्पल बघूया, म्हणजे अंदाज सांगतो मी एक वेळा. आता हे व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचं काय फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर याचे. ओके, व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचं काय फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर याचे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा फॉर्म्युला डोक्यात आलंय, आपल्याला सिलेंडरचा व्हॅल्यूम फाइंड करायचं. ओके, आपल्याला काय काय लागणार आहे, तर पायचं व्हॅल्यू माहिती आपल्याला लागणार आहे, आर चा व्हॅल्यू लागणार आहे, एच चा व्हॅल्यू लागणार आहे. ते जे लागणार आहे ते आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले का बघायचं. जर दिले नसेल, दुसरं काय जर कंडिशन दिले त्याच्यावरनं आपल्याला ती आर चा व्हॅल्यू फाइंड करता येतं बघायचं. जर समजा इथं आर च्या जागी तुम्हाला तिथं क्वेश्चन मध्ये डायमीटर दिले असेल, डायमीटर दिले असेल, तर डायमीटर वरनं आपल्याला रेडियस काढता येतोय ते सगळ्यांना. ओके, आर चा व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करता येतोय. काय आर इज इक्वल टू फॉर्म्युला, डी आपल्याला माहिती आहे, त्या डी ठेवा. मग 10 असेल तर 10 ठेवा आणि डिवाइड बाय 2 करा. मग आर इज इक्वल टू आपल्याला किती मिळतो इथं, 5. आर मिळाले आता आपल्याला. त्यानंतर एच काढायचं, एच म्हणजे आपल्याला थिकनेस जर दिली असेल, थिकनेस दिली असेल तर एच हाय. थिकनेस म्हणजे ते जाडी म्हणजे ते हाईट झाली ना तिथं. ओके, थिकनेस म्हणजे जाडी हाईट ना, हाईटच होतो तिथं. त्या सिलेंडरचा थिकनेस जर दिली असेल तुम्हाला, त्याचं हाईटच होत होती. मग ती हाईट आपल्याला तिथं दिले का बघायचं, किंवा डीप मध्ये दिले का बघा. डीप म्हणजे त्याचं होल मध्ये हे असते, वॉटर टँक असेल, त्याचं डीप दिले असेल. डीप म्हणजे त्याचं परपेंडिक्युलर कंड हे दिलेलं असेल आपल्याला, दिलेलं असते, ती पण हाईटच असते. बरोबर आहे, वॉटर टँक मधलं आपल्याला त्याचं होल किती आहे म्हणजे त्याचं डीप किती आहे ती म्हणले की त्याचं हाईटच असतो ते. ओके, सिलेंड्रिकल वॉटर टँक असेल, त्याचं डीप दिले असेल, मग ती हाईटच असतोय. किंवा त्याचं परपेंडिक्युलर थिक डिस्टन्स असेल, किंवा त्याचं थिकनेस असेल, सगळं ती कशामध्ये जातोय, हाईट मध्ये जातोय, ती दिलंय का बघायचं. सगळे ऑब्झर्व करून काय करायचं, मग शेवटी ह्या दोन्ही फाइंड करून घ्यायचं, मग ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. ओके, आले लक्ष सगळ्यांना काय करायचं नेमकं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. बघा, क्युबॉइडिकल क्युबॉइडल वॉटर टँक आहे, एक क्युबॉइड आकारचा एक वॉटर टँक आहे. इज लॉंग इज 6 सेंटीमीटर लॉंग दिले आणि 5 मीटर वाईड दिले, सॉरी 6 मीटर लॉंग दिले, 5 मीटर वाईड दिले आणि 4.5 मीटर डीप दिलेले आहे. ओके, आणि हाऊ मेनी लिटर्स अँड वॉटर कॅन इट होल्ड, म्हणते किती लिटर पाणी इथं त्या वॉटर टँक मध्ये इथं बसू शकते, ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. ओके, 1 m³ इज इक्वल टू 1000 लिटर पाणी आपण काय करूया, सपोज करूया तिथं दिलंय त्याने 1 m³ इज इक्वल टू किती बसतात पाणी, 1000 लिटर पाणी बसतात. तेवढं बसत असेल तर आपल्याला क्युबॉइड आकारचा वॉटर टँक मध्ये किती पाणी बसते टोटल आपल्याला फाइंड आउट करायचं. फाइंड करा बघू सगळ्यांनी काय येतो सांगा मला. काय काय दिलंय बघा, लॉंग म्हणजे काय दिले, एल दिलेलं आहे. एल इज इक्वल किती दिले, 6 m दिले. बघा, लॉंग 6 m लॉंग दिले आणि 5 m वाईड म्हणजे काय असतो, तिथं ब्रेड्थ असणार आहे त्याचं. वाईड दिले, ब्रेड्थ किती दिले, 5 m दिले. डीप म्हणजे काय असतो, त्याचं होल दिले आपल्याला, डीप किती आहे तेवढं दिले, दॅट इज हाईट किती, हाईट दिले आपल्याला किती, 4.5 m दिले. काय करा, पहिल्यांदा त्या क्युबॉइड आकारचा वॉटर टँकचा पहिल्यांदा काय करा, व्हॅल्यूम फाइंड करा.
वैल्यू फाइंड केल्यानंतर त्याला काय करा, थाउजंड ने मल्टीप्लाय करा, मग आपल्याला टोटल किती बसते पाणी तेवढं मिळतो आपल्याला. सॉल्व्ह करा बघू सगळ्यांनी, सांगा 2 मिनिटात आन्सर सांगायचं. म्हणजेच 135,000 लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये वॉटर टँक मध्ये, काढायचं होतं आपल्याला. ओके आले का सगळ्यांनी तेवढं? येस सर. व्हॉल्यूम किती येतोय? 135. त्या वॉटर टँकरचा व्हॉल्यूम किती येतोय? 135 येतोय. ओके 135 ले काय करा, 1000 ने मल्टीप्लाय करा, मग आपल्याला आन्सर मिळते 135,000. ओके तेवढं लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये. समजलं का सगळ्यांना हे एक्झाम्पल? येस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा काय. बघा द रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज 4 सेंटीमीटर दिले अँड इट्स हाईट इज 25 सेंटीमीटर दिले. फाइंड द व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला काय? व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच आहे. सॉल्व्ह करा सगळ्यांनी. आर दिले आपल्याला किती? 4 सेंटीमीटर दिले. हाईट दिले 25 सेंटीमीटर दिले. बेरीज करा, मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला मग व्हॅल्यूम मिळतो. किती येतो बघा व्हॅल्यूम सांगा. सिलेंडरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. किती येत? सोपं एक्झाम्पल आहे. 22/7 येतोय इंटू आर दिले किती? 4 सेंटीमीटर. आर स्क्वेअर येत येत. आर स्क्वेअर म्हणजे किती? 4 चा स्क्वेअर म्हणजे किती येतो? 16 इंटू 25. किती येतो सगळे म्हणून बेरीज मल्टिप्लिकेशन केल्यावर? सेंटीमीटर क्यूब. आलं का सगळ्यांचं एवढं? येस सर. येस सर. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, थोडं वेगळं चेंज करून दिले बघा. काय दिले बघा? द डायमीटर ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज 14 सेंटीमीटर दिले and its height is 18 cm dile. Find the whole surface area and volume. Surface area and volume aplya eta find karayche. Pahilanda doni cha formula kay lakshya dyala pahije. Volume mhanje formula kay yetoy? Ta dile pi r square h yetoy. Surface area cha formula kay ahe? Surface area of cylinder, whole surface area of cylinder, total surface area of cylinder. Kay formula? 2πr h plus r plus h. हा फॉर्म्युला आहे सरफेस एरियाचा. ओके आणि हा व्हॉल्यूमचा आहे. त्या दोन्हीमध्ये काय काय दिले बघा. एच दिले, एच आपल्याला पाहिजे आणि आर पाहिजे. आपल्याला एच ऑलरेडी दिले किती? एच दिलेलं आपल्याला 18 सेंटीमीटर दिलेलं आहे. आर दिले काय तर? नो सर. नो दे. दुसरं काय दिले? डायमीटर डी दिलेलं आहे. त्याचा डी इक्वल किती दिले? डायमीटर किती दिले? 14 सेंटीमीटर दिले. हा डी वरून आपल्याला काय करता येतोय? आर फाइंड करता येतोय. डी अपॉन टू एट इज इक्वल टू 14/2 इज इक्वल टू 7. आर इज इक्वल किती मिळाले? 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर मिळाले. ओके मग काय करा आता, दोन्ही फाइंड आउट करा. आर आणि एच ठेवा आणि आन्सर काढा. किती येतोय पहिला आन्सर? डायमीटर दिले. डायमीटर म्हणजे रेडियसचा डबल असतो डायमीटर. डिवाइड बाय 2 करायचा, रेडियस नव्हतो आपल्याला.
वॉल्यूम इज इक्वल टू 2772 सेंटीमीटर क्यूब. ओके आणि सरफेस एरिया काय येतोय? टू इंटू 22 म्हणजे 44 येतोय. देवकालचं 77 कॅन्सल होते, 7 + 18. ओके दॅट इज इक्वल किती येतो इथं? 44 × 25 किती येतो आन्सर? सरफेस एरिया इज इक्वल टू 11,000. सगळ्यांचं तेवढं? यस सर. सिलेंडर वरती विचारलं तर तुम्हाला या टाइप मध्ये एक्झाम्पल विचार व्हॉल्यूम काढा किंवा सरफेस एरिया, हा दोन्ही पैकी एक क्वेश्चन असतो तिथं असेल. ठीक आहे, नेक्स्ट काय बघा, स्पेअर वरती थोडं एक्झाम्पल बघूया आपण. इफ द व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज 4π/3 सेंटीमीटर क्यूब असेल, फाइंड इट सरफेस एरिया. ओके आपलं काय काय दिलंय बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर दिलंय. स्पेअरचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल किती फॉर्म्युला आहे? 4π/3πr³. ओके, व्हेअर आर इज द रेडियस ऑफ स्पेअर असते. पण आपल्याला दिलेलं आहे काय? दिले व्हॉल्यूम ऑफ स्पेअर दिले किती? 4π/3 दिले. ओके, हा सरफेस एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला आर लागतोय. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय बघा, इथं 4π r² आहे हा सरफेस एरियाचा. पण आर चा व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही तिथं, त्यामुळे पहिल्यांदा आर चा व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायचंय. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर दिले आपल्याला 4π/3 आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला 4π/3 πr³ आहे. त्या व्हॅल्यूम ऑफ स्पेअरच्या ठिकाणी जे दिले आपल्याला ती पुट अप करा, त्याच्यावरनं आर चा व्हॅल्यू आपल्या इथं फाइंड आउट करायचं. आर इक्वल किती येतोय? 1 येतोय. मग काय करा, सरफेस एरिया ऑफ स्पेअरचं फॉर्म्युला युज करा शेवटी, 4π r², आर चा व्हॅल्यू 1 ठेवा, शेवटी आन्सर मिळतो आपल्याला 4π. ओके, हाच एक्झाम्पल थोडं पायचं व्हॅल्यू ठेवून तिथे वेगळं विचारलं बघा. हाच एक्झाम्पल इथं विचारलं बघा, हाच एक्झाम्पल थोडं कसं विचारलं बघा. इथं व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज 88/21 cubic meters दिले, फाइंड इट सरफेस एरिया म्हणले. इथं पण सेम एक्झाम्पल आहे, 88 काय दिलं होतं इथं? 4π/3 दिलं होतं. ओके, तिथं काय दिलं होतं? तिथं रेडियन मध्ये दिलं होतं तिथं 4π/3. पायचा व्हॅल्यू आपल्याला ठेवा काय येतो बघा, दोन्हीचा मल्टिप्लाय करा किती येतोय? 88/21 येतोय. इथं दिलं बघा 88/21, दोन्ही एक्झाम्पल सेमच आहेत, काहीच फरक नाही. फक्त तिथं तुम्हाला रेडियन मध्ये पायचं व्हॅल्यू वेगळं करून दिलेलं आहे. तिथं पाय 4π³ × π दिले आणि इथं काय दिले? 88/21 दिले. दोन्हीचा आन्सर सेमच आहेत. ओके, या दोन्हीचा अर्थ सेमच आहेत. शेवटी आन्सर काढा, तीच आन्सर मिळतो आपल्याला 4π cm². ओके, समजतं का इथं काय केलं आपण? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर दिले, या ठिकाणी काय करा, किती दिले? 88/21 ठेवा, 88/21 ठेवा इथं, 88/21 ठेवा. सिम्प्लिफाय करा, शेवटी आर चा व्हॅल्यू फाइंड करा तिथं, आर इज इक्वल टू 1 येते. ते सरफेस एरियाचा फॉर्म्युला मध्ये यूज करा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, थोडं मोठं एक्झाम्पल आहे, आपल्याला विचारत नाही तरी आपण बघत जाऊया. बघूया काय दिले बघा, एक मेटल स्ट्रीप दिले. मेटल स्ट्रीप हॅव्हिंग साइड 17 × 7 × 5 cm दिले, इज मेल्टेड डाऊन अँड माउंटेड इंटू कॉइन्स. म्हणजे आपलं काय करायचंय, कॉइन तयार करायचे. इच ऑफ डायमीटर इज 1.4 cm दिले अँड थिकनेस इज 0.08 cm. अज्युमिंग नो वेस्टेज, हाऊ मेनी कॉइन्स कॅन बी मेंटेड. मेंटेड आपलं काय करायचंय,
किती कॉइन पेयर होते ते आपल्याला काय करायचे तर फाइंड आउट करायचे. एका मेटल स्ट्रीप दिले, त्या मेटल स्ट्रीपचा डायमेन्शन आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावरून काय करायचं आपल्याला ते मेल्ट करून आपल्याला त्याच्यामध्ये कॉइन तयार करायचे. कॉइन कसं तयार करायचं, कितीच कॉइन तयार करायचं, 1.4 सेंटीमीटर डायमीटर असलेला आणि थिकनेस 0.08 सेंटीमीटर असलेला एका कॉइन कॉइन तयार करायचे. मग त्या टाईपचा कॉइन आपल्याला टोटल कॉइन किती तयार होते एका मेटल स्ट्रीप मध्ये ते आपल्याला हिथं फाइंड आउट करायचे. मग काय करायचं, पहिल्यांदा त्या मेटल स्ट्रीपचा टोटल व्हॅल्यूम फाइंड करावा लागेल आपल्याला. ओके, पहिल्यांदा काय करूया आपण, त्या मेटल स्ट्रीपचा व्हॅल्यूम फाइंड करूया. त्यानंतर जे आपल्याला कॉइन तयार करायचं ना, त्या कॉइनचा आपला पहिल्यांदा किती व्हॅल्यूम लागतोय ते आपण पहिल्यांदा नंतर बघूया. मग त्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला किती कॉइन तयार होते तेवढं मिळते. बघ काय काय दिलंय तिथं. पहिल्यांदा काय करूया, त्या मेटल स्ट्रीपचा पहिल्यांदा व्हॅल्यूम फाइंड करूया. व्हॅल्यूम ऑफ स्ट्रीपचं काय येतो इथं, 17 इथं चुकलेलं वाढतं. किती येतो इथं, 595 येते का. व्हॅल्यूम ऑफ स्ट्रीप इज इक्वल टू 17 × 7 × 5 करायचा. किती येतोय, 595 येतो. ओके, आता स्ट्रीपचा व्हॅल्यूम किती मिळाले आपल्याला, इथं 595 मिळाले. ओके, पण आपल्याला जे कॉइन तयार करायचं ना, त्या कॉइन काय काय दिले बघा, कॉइनचा डायमीटर दिले म्हणजे ते रेडियस आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्या, 0.7 सेंटीमीटर आहे. ओके, आता ती कॉइन कसा असतो माहित आहे का, ती कॉइन कॉइन कुठल्या आकार मध्ये असणार आहे, इथं सिलेंडर आकार मध्ये असणार आहे कॉइन. ओके, कॉइनचं कसं असतं, कॉइन सिलेंडर आकार असतोय. काय करूया आपण, जे व्हॅल्यूम ऑफ कॉइन इज इक्वल टू काय असणार आहे, व्हॅल्यूम ऑफ कॉइन इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर असणार आहे, कारण सिलेंडर आणि कॉइन सेम असते. दॅट इज व्हॅल्यूम ऑफ कॉइन इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर होतोय. व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पाय आर स्क्वेअर एच असतोय. हियर थिकनेस ऑफ कॉइन म्हणजे, थिकनेस म्हणजे काय असतो, त्याचा हाईट असतो, त्या कॉइनचा थिकनेस म्हणजे हाईट पाहिजे आपल्याला. हाईट किती आहे, 0.08 सेंटीमीटर होतोय. ओके, आणि रेडियस आपण तर वर काढलेला ऑलरेडी 0.7 सेंटीमीटर. देअरफोर व्हॉल्यूम ऑफ कॉइनचा आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे, किती येतोय, 0.1232 सेंटीमीटर क्यूब येतोय. ओके, मग आपल्याला एका एक कॉइन तयार करण्यासाठी किती व्हॉल्यूम लागतो आपल्याला, मेटल किती लागतोय, 0.1232 सेंटीमीटर क्यूब आपल्याला इथं मेटल लागतोय एका कॉइन तयार करण्यासाठी. मग टोटल नंबर ऑफ कॉइन्स कॅन बी मेंटेड किती, तयार करण्यासाठी किती लागतो आपल्याला व्हॅल्यूम बघा, मेटेड मेटल किती लागतो बघा, त्या टोटल व्हॅल्यूम ऑफ स्ट्रिप्स डिवायडेड बाय व्हॅल्यूम ऑफ कोन कॉइन, एका कॉइन साठी किती लागतो तेवढं काय करायचं, टोटल व्हॅल्यूम मध्ये डिवाइड करायचं व्हॅल्यूमला, मग आपल्याला त्याचं टोटल किती कॉइन तयार होते तेवढं मिळते. किती होतं बघा, हे चुकलेलं आहे, किती येतो सांगा. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्ट्रीप किती आहे, 595 आहे, त्याला डिवाइडेड बाय 0.1232 करायचं, किती येतोय, 4829 एवढं कॉइन आपण तयार करू शकतोय, एवढं हा मेटल स्ट्रीप मध्ये एवढा डायमेन्शनचा मेटल स्ट्रीप वरती आपण काय करू शकतोय, एवढं कॉइन तयार करू शकतोय. त्याचा रेडियस 0.7 आणि थिकनेस 0.08 सेंटीमीटरचा असलेला कॉइन, थिकनेस असलेलं कॉइन, आणि आपण एवढं कॉइन तयार करू शकतो ह्याच्यामध्ये मेटल स्ट्रीप वर. एवढं स्कॅन्टीज माइंड करायचं होतं आपल्याला. ओके, हे 4 मार्कावर एक्झाम्पल विचारते एमसीक्यू याला ह्याच्यामध्ये, ऑफलाईन एक्झाम मध्ये. आता ऑनलाईन एक्झाम साठी आपल्याला काय जास्त इम्पॉर्टंट, नेक्स्ट काय करा, ह्या तिन्ही एक्झाम्पल काय करा, होमवर्कला सॉल्व्ह करा. एक्झाम्पल बघा, फाइंड द कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल वॉटर टँक हूज रेडियस इज 2.1 मीटर अँड लेंथ इज 5 मीटर दिले. त्या सिलेंड्रिकल वॉटर टँकचा कॅपॅसिटी आपल्या इथं फाइंड करायचं आहे, ते तू सांगा.
व्हॉल्यूम काढायचं येतं, रेडियस आणि लेंथ. लेंथ म्हणजे काय असतो, हाईट. त्या वॉटर टँकचा लेंथ दिलंय भाई आपल्याला, हा परपेंडिक्युलर लेंथ दिलंय तिथं, म्हणजेच काय हाईट दिले असेल आपल्याला, हाईट दिले त्याच्यावर काय करा, त्याचा वॉटर टँकचा सिलेंड्रिकल वॉटर टँकचा व्हॉल्यूम फाईंड करा. कॅपॅसिटी मध्ये आपल्याला काय एका मीटर क्यूबिक इक्वल वगैरे काय दिलं नाही, फक्त व्हॉल्यूम फाईंड करून सोडायचं. कॅपॅसिटी म्हणलं ऍक्च्युअली, पण 1 मीटर क्यूबिक इक्वल टू त्यांनी किती लिटर पाणी धरते ते आपल्याला द्यायला पाहिजे. 1000 लिटर घ्या, त्याच्यावर काय करा, किती कॅपॅसिटी आहे त्याचं बघा. ओके, नेक्स्ट काय एक्झाम्पल बघा. एक्सटर्नल डायमेन्शन ऑफ वुडन क्युबॉइड आर दिलेले आहेत. हे एक्झाम्पल मी पुढे सॉल्व्ह केले आहेत, हे तुम्हाला एमसीक्यू पुस्तक ह्याच्यामधलं टाकलेलं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याला विचारलं होतं हे एक्झाम्पल. दिलेलं बघा, इथं डायग्रामॅटिकल सांगितले, रेडियस ऑफ सिलेंडर दिले आणि हाईट ऑफ सिलेंडर दिले. कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल वॉटर टँक म्हणले ना, ही एवढं वॉटर टँक आहे, त्याचं हाईट किती दिले, एका मीटरमध्ये दिले बघा, 2.1 मीटर आणि लेंथ 5 मीटर दिले. काय तरी हे दिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये दिले, ते काय करून, ठीक आहे. हाईट किती दिले इथं, इथं बघा हाईट किती दिले, 5 मीटर दिले सेंटीमीटर. 5 मीटर म्हणले ना क्वेश्चन मध्ये, 5 मीटर आहे ना तिथं क्वेश्चन मध्ये, मीटर मध्ये घेऊन सॉल्व्ह करा. टोटल किती व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर किती मिळतो तिथं, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर टँक इज इक्वल टू 69.3 सेंटीमीटर क्यूब मिळतो. एक्सटर्नल डायमेन्शन ते दुसरा एक्झाम्पल आहे, तिन्ही एक्झाम्पल आहे ना, तिन्ही एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. ते मग होमवर्क एक्झाम्पल होतं बघा, ते एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करून दिलेले आहेत. काय दिले बघा इथे एक्झाम्पलमध्ये, एक्सटर्नल डायमेन्शन ऑफ वुडन क्युबॉइड आर 30 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर दिले. इफ द थिकनेस ऑफ वूड इज 2 सेंटीमीटर ऑल राऊंड दिले. Find the volume of the wood contained in the cuboid formula. बाहेरचा एक्सटर्नल डायमेन्शन क्युबॉइड दिलेलं आहे, बाहेरचं एक्सटर्नल डायमेन्शन दिलेलं आहे, त्याचं थिकनेस आहे वूडचा 2 सेंटीमीटर ऑल राऊंड, बरोबर आहे. मग फाईंड द व्हॉल्यूम ऑफ द वूड कंटेन्ड इन द क्युबॉइड फॉर्म्युला. त्या वूडचा व्हॉल्यूम आपल्याला इथं फाईंड करायचं. एक्सटर्नल लेंथ ऑफ क्युबॉइड दिले बघा, सगळीकडे ती लिहून घ्या. एक्सटर्नल व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज, बाहेरचा व्हॉल्यूम आपल्याला काय करायचं, क्युबॉइडचं फाइंड करायचं आहे. 15,000 येतोय सेंटीमीटर क्यूब देतोय. ओके, आणि इंटरनल व्हॉल्यूम ऑफ क्यूबचं काय करायचं, इंटरनल व्हॉल्यूम ऑफ क्यूब कसं काढायचं, 2 सेंटीमीटर थिकनेस आहे. ओके, थिकनेस किती आहे, 2 सेंटीमीटर. आता लेंथ इज इक्वल टू किती येणार, येतं लेंथ इज इक्वल टू 30 सेंटीमीटर दिले, त्याच्यामध्ये बाहेरचं एक्सटर्नल दिले, 30 सेंटीमीटर एक्सटर्नल दिले, त्याचं थिकनेस 2 सेंटीमीटर आहे. दोन्ही साईड 2 सेंटीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटर असल्यामुळे काय येतो, 2 × 2 = 4 सेंटीमीटर आपल्याला काय काय सेंटीमीटर होतो, दोन्ही साईड 4 सेंटीमीटर झाले की लेंथ किती होतो, कमी होतो येतो 4 सेंटीमीटर, दॅट इज 26 सेंटीमीटर येतो. इंटरनल वुडचा काय येतो येतं, लेंथ किती मिळतो येतं, 26 सेंटीमीटर मिळतोय. आणि त्याचं ब्रेथ पण काय करायचं, 25 मधले काय करायचं, 4 वजा केलं की परत 21 सेंटीमीटर मिळतोय. आणि त्याचं हाईट काय मिळतोय इथं, 20 − 4 = 16 सेंटीमीटर. इंटरनल व्हॉल्यूम ऑफ इंटरनलचं काय, क्युबॉइडचं आपल्याला काय मिळतं, त्याचा लेंथ ब्रेथ हाईट मिळतोय. त्याचं इंटरनल व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काय फाइंड करा, 88,739. आपला त्या व्हॅल्यूम ऑफ वूडचा व्हॅल्यूम आपल्याला इथं फाइंड करता येतोय. एक्सटर्नल व्हॅल्यूम मायनस इंटरनल व्हॅल्यूम इज इक्वल टू फाइंड आउट करा, आन्सर मिळतो आपल्याला 70. हे समजलं का सगळ्यांना? हा, हे क्युबॉइड म्हणजे त्याचं बाहेरचं एक्सटर्नल दिले, 30 सेंटीमीटर दिले, हेच कळलं असेल तुम्हाला इथं. मग आपल्याला थिकनेस किती, 2 सेंटीमीटर. मग सगळे ऑलराऊंड म्हणले तिथं, मग दोन्ही साईड ना तिथं 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर वाढणार ना ते वूड,
थिकनेस वाढणार त्याचा, परत इंटरनलचा कमी होणार ना दोन सेंटीमीटर दोन्ही साईडचा, दोन सेंटीमीटर कमी झाला की तो 4 सेंटीमीटर होतोय, मग 30 मध्ये 4 वजा केलं की आपल्याला इंटरनल क्यूबॉइड काय मिळतो, तिथं लेंथ मिळतोय, तसंच ब्रेथ फाइंड करा आणि हाईट हाईट फाइंड करा, त्याचा इंटरनल व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड फाइंड करा आणि त्याच्यामध्ये वजा करा टोटल वूडचा आपल्याला काय मिळतोय तर व्हॅल्यू मिळतोय. इथं बघा सर्कस टेंट आहे सिलेंड्रिकल टू हाईट दिले 3 मीटर दिले अँड कोनिकल अबोव इफ इट्स डायमीटर इज 105 मीटर अँड स्लॅन्ट हाईट दिले अप कोन इज 5 मीटर दिले कॅल्क्युलेट द एरिया ऑफ टोटल कॉनिकस रिक्वायर्ड. एक सिलेंड्रिकल सर्कस टेंट आहे त्या टेंट मारण्यासाठी कॅनक्यूज किती लागतो आपल्याला ते फाइंड करायचं आपल्याला. ओके काय काय दिले बघा, हाईट दिले त्याचा कॅनक्यूज कॅनव्हसचं हाईट दिले, सिलेंड्रिकल सर्कस टेंटचं हाईट दिले आपल्याला किती 3 मीटर दिले आणि डायमीटर दिले 105 मीटर दिले, त्याचे रेडियस फाइंड करा 52.5 मीटर होतो, लेंथ किती दिले 5 मीटर दिले, हाईट म्हणजे लेंथ येतो. ठीक आहे मग कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय होणार इथं, वॉटर टँक हे कसं असतो, सर्कस टेंट कसं असतो माहिती आहे ना सगळ्यांना, सर्कस टेंट असतोय ह्याच्यामध्ये इथं गो इथं मध्ये गुह गोल असतोय. सिलेंड्रिकल सिलेंड्रिकल टाइप मध्ये सर्कस टेंट आहे तिथं. मग कसं असणार सिलेंड्रिकल सर्कस टेंट, बेसला सिलेंड्रिकल टॉपला कॉनिकल, पहिल्यांदा काय असणार इथं सिलेंड्रिकल असणार या टाइप मध्ये. ओके इथं असणार आहे आणि इथं काय असणार या टाइप मध्ये आणि इथं त्या टाइप मध्ये असणार आहे ते त्या टाइप मध्ये आहेत. ओके मग इथं बेस काय असणार आहे तर सिलेंडर होणार आहे आणि वर काय असणार इथून इथपर्यंत हा कोन होतोय आणि इथून इथपर्यंत हा सिलेंडर होतोय. ओके काय करायचं, दोन्हीचा एरिया फाइंड व्हॉल्यूम फाइंड करायचं आणि एडिशन करायचं आपल्याला टोटल त्या किती हे मिळत त्याचा आपल्याला मिळतोय. सरफेस एरिया फाइंड करायचं दोन्हीचा आपल्या क्या कॅनव्हस विचारले किती लागतं तिथं, त्याचा सरफेस एरिया फाइंड करा दोन्हीचा कोनचा आणि त्या सिलेंडरचं, मग आपल्याला काय मिळतं त्या टोटल एरिया किती आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कॅनव्हस किती लागतो तेवढं मिळतो आपल्याला. ठीक आहे समजलं सगळ्यांना, एवढं एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि जे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले मॅन्युअलमध्ये दिलेले आहे ते एक्झाम्पल सगळे सॉल्व्ह करा, कुठलं एक्झाम्पल येत नसेल तर मला ते विचारा आपण डिस्कशन करूया. दुपारी जर लेक्चर मिळाले आपल्याला काय करूया नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया आपण, आपला टाइम कमी आहे 4-5 दोन आठवडे 1 आठवडा राहिलेत आपल्याकडं, त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करायची, ट्रिग्नोमेट्री थोडं स्लो झाला होता आपल्याला त्यासाठी आपण स्टॅटिस्टिक्समधले जे इम्पॉर्टंट वाटत तेच लिहू ना फक्त तेवढं लिहून घ्यायचं, सोपं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. हो सर चालेल ओके स्टॉप करूया आपण इथं.